तिथून निघताना विशाल आणि नयनच्या डोळ्यात पाण्याचीही माझ्यात हिंमत झाली नाही. मी तिथून सरळ पायवाटेने झाडीत शिरलो. काही अंतर चालल्यावर मी माझी टॉर्च बंद करून मागे वळून पाहिले. मन सांगत होत माझ्या मित्रांनी माझ्या सोबतच असावं, पण इतकं झाल्यावर कोणी का सोबत येईल. तरीही मी तिथे 8-10 सेकंद उगाचच लपून बसलो होतो. इतक्या वर्षांची मैत्री मी एका क्षणात तोडली होती. पण काही हरकत नाही, प्रवास संपला आणि सगळं काही ठीक झालं की माझी स्वतः माझ्या मित्रांकडे जाऊन त्यांची माफी मागायचीही तयारी होती. गाठोड्यावाल्या बाबांचा आम्हा मित्रांना मृत्यूपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता. ते सगळेच त्या गाडीत नक्कीच सेफ राहणार होते, पण मी असा मध्येच परत या जंगलात यायचा निर्णय का घेतला होता याचं एक सरळ साधं उत्तर होतं. मी या क्षणी स्वार्थी झालो होतो. मी कोणी शक्तिशाली दैवी शक्ती असलेला मनुष्य तर नक्कीच नव्हतो. त्यामुळे मी या प्रवासात ना गुरुजींची कोणती मदत करू शकत होतो, ना स्वतः कोणत्या वाईट ताकदींशी लढू शकत होतो. आम्ही मित्र इतकी वर्ष या प्रवासाचे केवळ एक माध्यम राहिलो होतो. एखाद्या दोऱ्याप्रमाणे आम्ही हा संपूर्ण प्रवास केवळ आमच्या अवतीभोवती बांधून ठेवला होता. आमचा तसा बघायला गेलं तर या चांगल्या वाईटाशी, अमानवी आणि दैवी शक्तींच्या लढाईशी प्रत्यक्ष काहीच संबंध नव्हता. पण तरी प्रत्येक वेळी आम्ही या प्रवासात माळेतल्या एका दोऱ्याप्रमाणे होतो. मग ते विविध 50 झपाटलेल्या जागांवरची माती गोळा करून आणणे असो किंवा वेगवेगळे जादुई दगड गोळा करणे असो, आमच्या तिघा मित्रांच्या मैत्रीच्या दोऱ्यावर या प्रवासाचे मोती जोडले गेले होते. पण आता तोच दोरा गुरुजींच्या आदेशाने या प्रवासातून वेगळा केला होता. त्यात भर म्हणून मी तो दोरा तोडूनच टाकला होता. त्यामुळे आता उरले होते ते फक्त मोती, चांगले आणि वाईट, अमानवी आणि दैवी. आता हा प्रवास फक्त गुरुजी आणि मांत्रिक यांपुरताच मर्यादित राहणे मला अपेक्षित होते. मी आज जंगलात परत आलो होतो ते वेगळ्याच कारणासाठी. माझं मन मला खात होतं. इतके दिवस मित्रांसोबत राहूनही मला ते मोकळेपणाने बोलता येत नव्हतं. पण खरं कारण होतं की मला तिला एकदा तरी जाऊन भेटायचंच होतं. शेवटचं माझ्या मनातून माझ्या डोक्यातून ती अजूनही काही केल्या जात नव्हती. आत्ता नाही तर पुन्हा कधीच हे शक्य होणार नव्हतं. ही संधी मला परत कधीच मिळणार नव्हती हे मी जाणून होतो. जंगलात राहणारी ती मुलगी सध्या तरी त्याच जंगलात होती, पण आयुष्यात तिची माझी पुन्हा भेट होणे केवळ अशक्यच होतं. त्यामुळे मला आत्ताच तिच्याशी भेटून एकदा बोलायचं होतं, माझं मन मोकळं करायचं होतं. कदाचित मगच माझ्या मनातील चलबिचल ही शांत झाली असती. या क्षणी मी माझ्या जीवापेक्षाही आमच्या भेटीला जास्त महत्व देत होतो, जे नक्कीच केवळ मूर्खपणाचं होतं. पण प्रेमात चांगलं वाईट, चूक बरोबर असं काहीच नसतं. आणि या माझ्या वैयक्तिक कामासाठी माहीत असूनही की आमचा जीव धोक्यात आहे, मी माझ्या मित्रांना इथे आणू शकत नव्हतो. हेच होतं माझं माझ्या मित्रांपासून दूर जाण्यामागचं खरं कारण. मी जंगलातून एकटाच पुढे चाललो होतो. ती एक पायवाट होती, माणसांच्या किंवा जंगली जनावरांच्या सततच्या वावरामुळे तयार झालेली एक नैसर्गिक पायवाट. माझी नजर जिथे कुठे जात होती तिथे फक्त जंगली झाडच मला दिसत होती. मला त्या मुलीला शोधायचं होतं, पण नेमकं कोणत्या दिशेला हेच मला समजत नव्हतं. ती ज्या दिशेला शेवटची गेली ती दिशा मला माहीत होती, पण मी आत्ता नेमका कुठे होतो तोच माझी नजर समोर एका झाडावर गेली. ते फार जुनं आणि मोठं झाड होतं. विशेष म्हणजे ते झाड सरळ न वाढता थोडंसं तिरक्या दिशेला वाढलं होतं, त्यामुळे त्या झाडावर माझ्यासारख्या नवख्यालाही सहज चढता आलं असतं. मी दोन्ही हातांनी झाडाचं खोड घट्ट पकडून झाडावर चढू लागलो. साधारण 10-1 फुटावरून ते झाड सरळ वाढलं होतं, पण त्याच्या मजबूत फांद्या मला झाडावर चढण्यासाठी एक प्रकारे पायऱ्यांचं काम करत होत्या. वरच्या बाजूला ते झाड अधिकच बहरलं गेलं होतं. तिथे 4-5 माणसंही लपून बसली तरी कोणाला कळू शकलं नसतं. झाडाच्या वरच्या भागावर पोहोचल्यावर मला संपूर्ण आकाश नीट स्पष्ट दिसू लागलं. ग्रह तारे यांच्या स्थितीवरून मला दिशेचा अंदाज आला होता. मला कळलं होतं की मला आता नेमकं कोणत्या दिशेला जायचं आहे ते.
झाडावर चढण्याचा मला नक्कीच फायदा झाला होता. मी झाडावरून खाली उतरणार तोच मला कसला तरी विचित्र आवाज येऊ लागला. आधी वाटलं टॉर्चचा उजेड मारून खाली नक्की कसला आवाज येतोय हे पाहावं, म्हणून मी टॉर्च चालू करणार तोच त्या आवाजामागचे चेहरे मला तिथल्या जमिनीतून हळूहळू बाहेर येताना दिसले. ती मेलेली प्रेत होती, जी तिथल्या जमिनीतून एखाद्या झॉम्बी सारखी एक एक करून बाहेर येत होती. हा सगळा काय प्रकार होता? एका जागेवरून इतकी सारी प्रेत, त्यांच्या हावभावावरून तरी ती कोणाला तरी शोधत आहेत असंच वाटत होतं. पण कोणाला असं वाटत होतं, कोणीतरी त्यांना मुद्दामून इथे पाठवलं होतं या झाडाजवळ कोणाला तरी मारण्यासाठी. आणि इथे माझ्याशिवाय तर दुसरं कोणीच नव्हतं. मला सगळं काही हळूहळू स्पष्ट होऊ लागलं. या प्रवासाच्या सुरुवातीपासूनच मांत्रिक आमच्यावर कोणा ना कोणा मार्फे तरी हल्ला करतच होता. आम्ही कुठे आहोत याची त्याला त्याच्या शक्तीने तिथे बसूनही क्षणाक्षणाला माहिती मिळत असावी. गाठोड्यावाले बाबा आणि माझे मित्र तर इथून कधीच निघून गेले होते. आता राहिलो होतो एकटा मी. इतक्या शक्तिशाली मांत्रिकाला मला मारण्यासाठी असं मेलेल्या प्रेतांच्या सैन्याला पाठवावं लागणं असं माझ्यात काय विशेष होतं ज्यामुळे मांत्रिकाला मला मारणंही गरजेचं वाटत होतं? विचार करून माझं डोकं आता फिरू लागलं होतं. माझ्या आजूबाजूला शेकडो प्रेत फिरत होती ज्यांना मी हवा होतो, आणि माझ्याकडे त्यांच्याशी लढण्यासाठी कोणतेच तंत्रमंत्र नव्हते. भयानक, हे सगळं फारच भयानक, भयंकर होतं. नयनच्या तोंडचा शब्द आज माझ्याही तोंडातून निघाला. भेंडी, ती प्रेत ते झाड सोडून कुठेच हलत नव्हती. आता रात्रभर मी या झाडावरच बसून राहायचं, आणि जर का मांत्रिकही पुढे आला तर तो तर चुटकीनिशी माझे तुकडे करून टाकेल. मला याची जाणीव होती. आता मलाच काहीतरी करावं लागणार होतं. झाडाच्या काही जाडजूड फांद्या ह्या त्या झाडाच्या मुख्य खोडापासून लांब दुसऱ्या बाजूलाही पसरल्या होत्या. तिथे ती प्रेत अजून फिरकली नव्हती. मी झाडावरूनच हळूहळू सरकत एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाऊ लागलो. खाली ती प्रेत भुकेल्या मगरींसारखी एकमेकांवरच चालून जात होती. त्यांच्यात जर मी सापडलो असतो तर एका क्षणात मारला गेलो असतो. मी कसा बसा तिथून झाडाच्याच मदतीने त्यांच्यापासून काही फूट लांब उतरलो. आधी मी तिथून हळूवार चालत आणि मग अक्षरशः तिथून धावत सुटलो. पाठून ती प्रेत माझा पाठलाग करत आहेत की नाही मी ते देखील पाहिलं नाही. मी कुठे जातोय याची मांत्रिकाला माहिती मिळत होती. हा विचारच भयानक होता. मी जवळपास 15 मिनिटे तरी तसाच वेगात झाडाझुडपांतून धावत राहिलो. पण मग अचानकच मला एका जागी थांबावं लागलं. माझ्या समोर एक नदी होती. ही कदाचित तीच नदी होती जिच्या तीरावर आम्हाला या प्रवासात आजवर अनेक भूतांचा सामना करावा लागला होता. त्याच नदीचं पात्र आता इथे जरा मोठं झालं होतं. तिथे कडीला एक होडीही दिसत होती. कदाचित त्या होडीतून मला नदी पलीकडे जाता आलं असतं, म्हणून मी ती होडी नीट निरखून पाहू लागलो. तोच माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. मी तसकून पाठी वळून पाहिले आणि माझं शरीरच शहारलं. ते एक भूत होतं. ते मला समोर असलेल्या होडीत बसण्याचा इशारा करत होतं. एका भूताच्या होडीत बसणे इतका मी मूर्ख तर नक्कीच नव्हतो. तोच माझी नजर जंगलाच्या दिशेने गेली. झाडाखालची असंख्य प्रेत ही चारही बाजूनी नदी किनारीच येत होती. इथे आड आणि तिथे विहीर अशी माझी अवस्था झाली होती. शेवटी मी नाईलाजास्तव त्या होडीत जाऊन बसलो आणि माझ्या पाठून ते भूतही होडीत येऊन बसलं. ते अलिया भूत होत. बंगालमधील अजून एक प्रसिद्ध भूत. बंगालमध्ये रात्रीच्या वेळी नदीच्या पात्रात एखादा चमकणारा गोळा दिसला तर तिथले लोक त्याला अलिया असं मानतात. ही एक मासेमारी करणाऱ्या व्यक्तीची आत्मा मानली जाते जी तिथल्या नदींमध्ये होडीतून प्रवास करते. ही आत्मा कोणाला त्रास देत नाही, उलट नदीत वाट चुकणाऱ्या मासेमारूंना हे योग्य रस्ता दाखवते. पण अलियाचं हेच एक वैशिष्ट्य नसतं. मला ती आत्मा नदी पलीकडे घेऊन जायच्याऐवजी
आता दुसरीकडेच कुठेतरी घेऊन जात होती. एकटा पडलेलो मी नदीत मध्यभागी असताना ना कुठे पळू शकत होतो, ना त्या भूताशी प्रत्यक्ष सामना करू शकत होतो. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.